सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय. मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा. मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये, फक्त शुभ चिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल. मधोमध लक्ष्मीचे पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी. तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा. दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये, तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे. दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. घरात सुख शांती नांदेल. स्त्रियांनी 16 ओळ पाळावं. स्वयंपाक मनापासून करावा. सर्व सण पारंपरिकरित्या साजरी करावे. लक्ष्मी नारायणाचा वास राहील. किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडे तशीच ठेवू नये. पुरुषांनी चांगोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत, कुलदेवी, घंटी, गणेश मूर्ती, शंकराचे पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी. देवी देवतांची कृपा दृष्टी लाभेल. घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे. पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलझाडं लावावी. सुकलेलं झाड ठेवू नये. पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेला तोंड करावे, कामे होतील. घड्याळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे. बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात ठेवू नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात. घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोंनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा. घरात जुन्या वस्तूंचा साठा, जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नयेत. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करून घ्यावी. कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील.